नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शंभर महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत हे जे शंभर प्रश्न आहेत ते तु, तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचे पडेल कारण की तुमची कुठलीही एक्झाम असो रेल्वे एक्झाम बँकिंग तलाठी पोलीस भरती आता तुमची येणारच आहे त्या सगळ्या एक्झामसाठी हे जे प्रश्न आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे जे प्रश्न आहे अत्यंत महत्वाचे आहे कारण की वारंवार एक्झाममध्ये हे जे प्रश्न आहे शंभर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला या शंभरपैकी किती प्रश्न माहीत आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या कारण की जेव्हा जेव्हा मी नवीन नवी नवी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा जर तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार त्याचबरोबर जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत मराठी स्टेट बो बोर्ड पुस्तकांची जर पी डी एफ हवी असल्यास तीसुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ती तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता कारण की स्टेट बोर्ड वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही वाचलं नसेल स्टेट बोर्डची बुक्स तर आतापासून सुरुवात करा मित्रांनो येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते फायद्याचं ठरेल ठीक आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न बघूया सगळ्यात आधी झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपैकी किती टक्के पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडतं ठीक आहे तर एक टक्का पाणी मित्रांनो झाडाच्या वाढीला आणि विकासाला उप उपयोगी पडतं झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची लांबी किती आहे तर सोळाशे छेचाळीस मीटर सोळाशे छेचाळीस मीटर कळसुबाई शिखराची लांबी आहे ठीक आहे नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघूया की कोणत्या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते तर त्या त्या कोळशाच्या प्रकाराचं नाव आहे ॲथ्रासाईट नावाचा जो को कोळसा आहे याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत कार्बनचं प्रमाण असते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नंतर बघूया चौथ्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण पहिले मुख्यमंत्री कोण मुंबई राज्याचे पहिले मुख्य इथे काय विचारलं राज्य मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर बाळ गंगाधर खेर हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर भारतीय गव्हर्नर जनरल कोण असा हा प्रश्न आहे भारतीय भारतीय गव्हर्नर जनरल असं विचारलं आहे पहिले भारतीय गव्हर्नर ठीक आहे तर सी राजगोपालचारी यांचं हे नाव आहे हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते नंतर बघा सहाव्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे की पचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची हो ठिकाणे कोणत्या पर्वतरांगेत आहे तर त्या पर्वतरांगेचं नाव आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये पचमढी व तोरणमाळ ह्या थ या हे जे ठिकाण आहे थंड हवेची हो या पर्वतरांगेत आहे सातपुडा नंतर बघा सातव्या क्रमांकाचा प प्रश्न एम डी टी ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या रो, रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते एम डी टी तर कुष्ठरोगाच्या उपचारासाठी एम डी टी ही उपचार पद्धती वापरल्या जाते ठीक आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की मुंबई मद्रास कोलकाता येथे विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली म्हणजे वर्ष विचारलेलं आहे तर अठराशे सत्तावन सत्तावन्न मध्ये मुंबई मद्रास आणि कोलकाता या इथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती अठराशे नंतर बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे तर जीवनसत्व म्हणजेच ए जीवनसत्व जे असे जीवन आहे त्याचं रासायनिक नाव रेटिनॉल रा, आहे मित्रांनो जीवनसत्वाचे सगळे जे रासायनिक नावे आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे नंतर आहे दहाव्या क्रमांकाचा रेग्युलेटिंग ॲक्ट पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट स्थापन करण्यात आला कधीच करण्यात आला पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट स्थापन करण्यात आला हा तुम्ही लक्षात ठेवा ठीक थी आहे नंतर बघा अकराव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेची डेसिबल किती आहे नेहमीचे संभाषणाच्या डिस तीव्रतेचे डेसिबल किती आहे तर पन्नास ते साठ हे जे डेसिबल आहे नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे थी नंतर बघा बाराव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की थी लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड बेटिंग यांनी कोणाच्या मदतीने अठराशे एकोणतीस रोजी सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणला ठीक आहे तर राज राजा राम मोहन रॉय यांच्या मदतीने मित्रांनो लॉर्ड बेटिंग यांनी सती सती प्रतिबंध कायदा अंमलात आला म्हणजे सती जाण्याची जी प्रथा होती ती नष्ट केली ठीक आहे नंतर बघा तेरावा प्रश्न एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी किती महिन्याचा कालावधी ग्राह्य मानला जातो म्हणजे आपण जर आता रक्तदान केलं तर आता या, या दिवसापासून किती महिन्यापर्यंत किंवा किती दिवसापर्यंत रक्तदान करू नये नंतर करता येतं बघा तीन महिन्यापर्यंत रक्तदान करू नये तीन महिने जेव्हा होईल तेव्हा परत आपल्याला रक्तदान करता येतं ठीक आहे नंतर बघा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणत्या पुढा कोणाच्या पुढाकाराने झाली तर पंडित मदन मोहन मालविया यांच्या पुढाकाराने बनारस विद्या विद्ध, हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली नंतर बघा पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावला जे जे थोमसन या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावला तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला यांनी नंतर बघा आपल्याला जोड्या खूप खूपदा पी एस आय वगैरे ज्या कंबाईन एक्झाम असते एम पी एस सीच्या त्याच्यामध्ये जोड्यासुद्धा विचारलं तर शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध नंतर बघा एकोणीसशे शहात्तर साली कोणत्या क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आली एक एकोणीसशे शहात्तर घटनादुरुस्तीचं वर्ष दिलेलं आहे ते इथे कोणत्या क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आली मित्रांनो तर बेचाळीसवी बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरमध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे नंतर बघा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्या काढणारे श्रेय काढण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जाते तर त्यांचं नाव आहे कार्ल लँडस्टेनर बघा इथे लिहिण्यात चूक झाली लँड स्टेनर ठीक आहे स्टेनर कार्ल लँडस्टेनर नंतर बघा संस संसदेचे वरिष्ठ अथवा द्वितीय सभागृह कोणते म्हणजे वरिष्ठ किंवा द्वितीय सुद्धा म्हटलं होतं त्या सभागृहाला तर त्या सभागृह ग्रह कुठले बघा राज्यसभा ठीक आहे नंतर बघा एकोणीसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गे गेलेला आहे की हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता तर हायड्रोजनचं आहे मित्रांनो ते हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू आहे नंतर बघा विसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे वि विचारलं गेलेला आहे की दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कशाशी संबंधित आहे तर राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनाला लिहिण्यासाठी मित्रांनो दोन वर्ष अकरा दिवस आणि अठरा महिने लागलेले ला आहे हे राज्यघटनेशी संबंधित आहे ठीक आहे नंतर बघा एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गे गेलेला आहे की समुद्राची खोली मोजण्याचे साधन कोणते एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न समुद्राची खोली मोजण्याचे साधन कोणते तर फॅदोमीटर फॅदोमीटर नंतर बघा बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा कोण असतो तर उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे नंतर बघा तेवीसव्या क्रमांकाचा प्रश्न भू भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर ते पिझोमीटर नावाचे जे उपकरण आहे ते भूगर्भातील म्हणजे जमिनीतील जमिनीच्या आतमध्ये जी पाण्याची पातळी आहे ती मोजण्यासाठी मितळ वापरतात नंतर बघा चोवीसव्या क्रमांकाचा प्रश्न हो। तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला बघा प्रश्नामध्येच खूप काही आहे म्हणजे पूर्ण माहिती दिलेली आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महू येथे जन्म झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये बघा ही पूर्ण माहिती एकाच प्रश्नामध्ये सामावलेली आहे नंतर बघा पंचवीसव्या क्रमांकाचा प्रश्न क्षक शोध हा कोणी लावलेला आहे तर रॉ रॉड जेन यांनी क्षक शोध लावला ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा उठा जागेवा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा संदेश भारतीयांना कोणी दिला उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश भारतीयांना कोणी दिला तर स्वामी विवेकानंद यांनी हा संदेश दिला हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नंतर बघा सत्तावीसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे काय विचारला गेलेला आहे की मलेरिया रोग कशामुळे होतो तर प्लाझ्मोडियममुळे हा मलेरिया हा रोग होतो ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो तर जिल्हा अधिकारी हे जे असतात ते संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख असतात नंतर बघा ध्वनी तरंगाचे प्रसा कशामधून होते ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होते तर निर्वात पोकळी किंवा निर्वात जागा असते तिथून ध्वनी तरंगाचे प्रसारण होते ठीक आहे नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याची सुरुवात कधी झाली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे राज्यात संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवण्याची सुरुवात कधीपासून झाली वर्ष सांगायचे तर दोन हजार दोन पासून ही सुरुवात झालेली आहे महत्वाचा हा प्रश्न आहे ठीक आहे नंतर बघा हत्ती रोग कशामुळे होतं तर हत्तो हत्ती रोग हा प्रोटोझोआमुळे होतो ठीक आहे प्रोटोझोआमुळे नंतर बघा बत्तीसवा प्रश्न दामोदर खोरे हिराकुंड योजना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आली ठीक आहे दामोदर खोरे आणि हिराकुण जी योजना आहे ही कोणत्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आली होती तर पहिली जी पंचवार्षिक योजना आहे त्या पं पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये हे दोन हे जे दोन प्रकल्प आहे हे हाती घेण्यात आलेले होते ठीक आहे नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर कोणत्या पिगमंट म्हणजेच रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल रंग येतो किंवा फळाला लाल रंग प्राप्त होतो तर लायकोपिन नावाचं जे आहे रंगद्रव्य त्याच्यामुळे फळ फळाला लाल रंग प्राप्त होतो नंतर बघा चौतीसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे की पंचायत राजची सुरुवात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्या राज्याचं नाव आहे राजस्थानमध्ये सगळ्यात पहिले भारतात पंचायत राजची सुरुवात झाली महत्वाचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये हा जो प्रश्न आहे हा विचारला गेलेला आहे नंतर बघा पस्तीसव्या क्रमांकाचा प्रश्न बघूया प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे तर प्रकाशाची तीव्रता बघा प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर प्रकाशाच्या तीव्रतेचे नंतर बघा छत्तीसव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे आपल्याला की नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो अत्यंत महत्वाचा आहे प्रधानमंत्री जे असतात म्हणजे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोणत्या वायूची गरज असते प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोणत्या वायूची गरज असते तर कार्बन डायऑक्साइडची प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ही अत्यंत गरज असते ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला करण्याची परंपरा केव्हा सुरू केली म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा केव्हापासून सुरू केली तर अठराशे चौऱ्याण्णव पासून ही परंपरा सुरू झाली नंतरचा प्रश्न बघा स्कर्वी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी रोग कोण कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर क जीवनसत्व म्हणजे सी सी विटॅमिन सी विटॅमिन जे असते क जीवनसत्व याच्यामुळे कर्वी हा स्कर्वी हा रोग होतो ठीक आहे नंतर बघा जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते शेंड्यावर तर गोड गोड जी चव असते पदार्थाची त्याची प्रामुख्याने जिभेच्या शेंड्यावर ही चव आपल्याला भासते ठीक आहे नंतर बघा एकेचाळीसवा प्रश्न पोलिओ हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे हा पोलिओ रोग होतो ठीक आहे नंतर नंतर बघा बेचाळीसवा प्रश्न सूर्यापासून येणारे कोणते किरण सजीव सृष्टीला हानिकारक असतात सूर्यापासून येणारे कोणते किरण हे सजीव सृष्टीला हानिकारक असतात तर अतिनील जे किरण असते अतिनील किरण हे सूर्यापासून येणारे किरण आहे ते सजीवसृष्टीला अत्यंत हानिकारक असते अतिनील किरण ठीक आहे नंतर बघा फुफ्फुस याचा कोणत्या संस्थेचे संबंध आहे बघा फुफ्फुस याचा कोणत्या संस्थेचे संबंध आहे तर श्वसन संस्थेचे संबंध आहे फुफ्फुसाचा नंतर बघा गोवर हा रोग कशामुळे होतो तर गोवर हा रोग विषाणूमुळे होतो गोवर हा रोग विषाणूमुळे होतो नंतर बघा पंचेचाळीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणते खनिज असते रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणते खनिज असते तर लोह असतं हिमोग्लोबिन मध्ये ठीक आहे नंतर बघा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा कोणी मांडला वारंवार प्रश्न येतो हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला तर डार्विन याने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया सतेचाळीसवा विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो तर मित्रांनो जास्त प्रमाणात म्हणजे त्र्याण्णव टक्के जो असतो विद्युत बल्ब मध्ये तो ऑर्गन असतो इथे नायट्रोजन दिलेला आहे चूक आहे ऑर्गन हा ऑर्गन असतो विद्युत बल्बमध्ये सगळ्यात जास्त त्र्याण्णव टक्के वायू नायट्रोजन झेनॉन आणि इतरही वायू असतात पण आपल्याला जर असा प्रश्न आला तर आपल्याला आपलं उत्तर काय येणार तर ऑर्गन येणार ठीक आहे हे लक्षात ठेवा नायट्रोजन नंतर आहे ऑर्गनच्या नंतर नायट्रोजन सहा टक्के असतो पण आपल्याला उत् असा जर प्रश्न आला आणि ऑप्शनमध्ये ऑर्गन असला तर हेच उत्तर येणार हे तुम्ही लक्ष ठेवा ऑर्गन ठीक आहे नंतर बघा आणि जर ऑर्गन जर नसला तर नायट्रोजन जर ऑप्शनमध्ये असला आणि इथं आणि ऑर्गन नसला तर आपलं आपल्याला काय करायचं नायट्रोजनवर सुद्धा क्लिक करून यायचं आहे ठीक आहे नंतर बघा बल्ब बल्ब मोजण्याचे एकक कोणते आहे बल्ब मोजण्याचे एकक कोणते आहे तर न्यूटन ठीक आहे नंतर बघा कोणत्या वायूस हसविणारा वायू म्हणतात कोणत्या वायूस हसविणारा वायू म्हणतात तर नायट्रस ऑक्साईड जे आहे नायट्रस ऑक्साईड नावाचा जो वायू आहे ह्याला हसविणारा वायू असे म्हणतात ठीक आहे नंतर बघा स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हा प्रश्न झालेला आहे का माहीत नाही तरी ठीक आहे स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर क जीवनसत्व म्हणजे जी सी विटॅमिन्स आहे विटॅमिन सी तर यामुळे स्कर्वी हा रोग होतो ठीक आहे याच्या अभावामुळे नंतर बघा एकावन्न प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कोणास जबाबदार आहे जालियनवाला हत्याकांड जेव्हा झाला तर त्या हत्याकांडास कोण जबाबदार आहे तर जनरल डायर हे जनरल डायर जे आहेत या हत्याकांडास जबाबदार आहे है। है। नंतर बघा बा बावनव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे बघा महाराष्ट्र पठार कोणत्या खडकाने बनलेले आहेत महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकाने बनलेले आहे तर बेसाल नावाचा जो खडक आहे या बेसाल्ट नावाच्या खडकाने महाराष्ट्र पठार हे बनलेले आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा दुधाची शुद्धता ही कोणत्या उपकरणाने मोजतात दुधाची शुद्धता ही कोणत्या उपकरणाने मोजतात बघा तर लॅक्टोमीटर जे असतं लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता ही मोजल्या जाते नंतर बघा माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत माय कंट्री माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर एल के अडवाणी एल के अड अडवाणी जे आहेत ते माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया नंतरचा प्रश्न बघ बघा प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे प्रिन्सिपिया नावाचा ना जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे तर आयझॅक न्यूटन न्यूटन जे आहेत त्या न्यूटन यांच्या संशोधनाशी संबंधित प्रिन्सिपिया हा ग्रंथ आहे अत्यंत महत्वाचा आहे एक्झाममध्ये वारंवार हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे आकाशातील विजेचा शोध हा कोणी लावलेला आहे आकाशात जी वीज असते त्या विजेचा शोध कोणी लावलेला आहे तर फ्रँक्लिन फ्रँक्लिन यांनी आकाशातील विजेचा शोध लावलेला आहे नंतरचा प्रश्न बघा रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर र, 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 कशासोबत मिसळतात जे रबराचे वल्कनायझेशन प्रक्रिया होते त्यामध्ये रबर कशासोबत मिसळतात ठीक आहे गंधकासोबत ही वल्कनायझेशन प्रक्रिया रबरा रबराची आणि वल्कनायझेशन प्रक्रिया रबराची गंधकासोबत होते ठीक आहे गंधक मिसळल्या जाते या प्रक्रियेत नंतर बघा रेशीम उद्योग प्रथम कुठे सुरुवात झाली रेशीम उद्योगाची सुरुवात प्रथम कुठे झाली तर चीन या देशामध्ये रेशीम उद्योगाची प्रथम सुरुवात झालेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा एकोणसाठवा क्रमांकाचा प्रश्न आहे कर्करोग कशामुळे होतो कर्करोग जो आहे तर पेशींचे अनियंत्रित विभाजन होते पेशींचे तेव्हा हा कर्करोग होतो ठीक आहे नंतर बघा जी व्हायडल टेस्ट आहे म्हणजे तपासणी आहे ते कोणत्या रोगाचे निधन करण्यासाठी वापरतात ठीक आहे तर टायफॉईडसाठी नंतर बघा एकसष्ट प्रश्न पंजाबमध्ये कोणत्या जातीच्या गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पंजाब या राज्यामध्ये कोणत्या गा जातीच्या गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर साहिवाल नावाची ही गायीची जात आहे या जातीची गायी पंजाबमध्ये दूध उत्पादनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे नंतर बघूया धवल क्रांती कशाशी संबंधित आहे सगळ्या क्रांत्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे धवल क्रांती कशाशी संबंधित आहे तर दूध उत्पादन किंवा दूध व्यवसायासाठी ही धवल क्रांती अत्यंत महत्वाची आहे संबंधित आहे या सगळ्या क्रांत्या ज्या आहेत बऱ्याचशा क्रांत्या आहेत तुम्ही तुम्हाला जर माहीत असाल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक अवेलेबल करेल नंतर बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे अनुवांशिकतेचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे तर मंडल मंडाले यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे नंतर बघा संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली नऊ डिसेंबरला नंतर बघा नंतरचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला सापेक्षताचा सा सिद्धांत हा कोणी मांडला तर आयझ आइनस्टाईन यांनी जगप्रसिद्ध सापेक्षताचा सा सिद्धांत मांडला आईन्स्टाईन ठीक आहे नंतर बघा नंतरचा प्रश्न आहे आमलाची सहती दर्शवणारा पी एच माप मा, मा, मा मापन श्रेणी कोणी तयार केली आमलाची सहती दर्शवणारी पी एच मापन श्रेणी ही कोणी तयार केली तर सोरेन सोरेन यांनी ही आमलाची सहती सहती दर्शवणारी पी एच मापन श्रेणी तयार केली नंतरचा प्रश्न बघा सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला तर त्यांचं नाव नाव आहे झकॅरियस जॉन्सन ठीक आहे सूक्ष्मदर्शकाचा झकॅरियस जॉन्सन नंतर बघूया पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला हे तुम्ही लक्षात ठेवा रॉबर्ट हुक ठीक आहे नंतर बघा रग्बी फुटबॉल खेळत खेळता खेळात एक संघाकडून किती खेळाडू खेळतात जो रग रग्बी खेळ आहेत रग्बी फुटबॉल या खेळात एकूण किती खेळाडू खेळतात तर पंधरा खेळाडू या खेळामध्ये खेळतात ठीक आहे याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे किती कुठल्या खेळामध्ये किती खेळ खेळतात किंवा ग्राउंडचे नावं हे वगैरे टाकलेलं आहे ठीक आहे नंतर बघा सत्र सत्तरव्या क्रमांकाचा प्रश्न इथे विचारला गेलेला ले आहे की मनुष्यामधील गुणसूत्रांची संख्या ही किती असते मनुष्यामधील गुणसूत्रांची संख्या ही किती असते छेचाळीस एकूण छेचाळीस असतात आणि तेवीस जोड जर छेचाळीसला तेवीस जोड्या असतात एकूण जर विचार केला संख्येने तर छेचाळीस असतात आणि जोड्या तेवीस असतात नंतर बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल व त्वचा खरखरीत होते तर जीव, बी जीवनसत्व जी विटॅमिन बी आहेत त्या यामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते ठीक आहे अभावामुळे म्हणजे कमी कमतरता असली तर संविधान सभेची निर्मिती, निर्मिती ही कधी झाली बघा संविधान सभेची निर्मिती कधी झाली तर एकोणीसशे छेचाळीसमध्ये ही संविधान सभेची निर्मिती झाली हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा डाळी पालेभाज्या दूध यातून कोणते जीवनसत्व मिळतात डाळी पालेभाज्या दूध यातून कोणते जीवनसत्व मिळतात तर ब जीवनसत्व यामधून मिळतं नंतर बघूया पेशीतील तरल द्रव्याला पदव्य असे नाव कोणी दिले बघा पेशीतील तरल द्रव्याला प्रदव्य असे नाव कोणी दिले तर जो जोहॅनिस पुरंकिजे जोहॅनिस पुरंकिजे यांनी पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले ठीक आहे नंतर बघा कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंची विसरण होते कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते तर स्थान्य द्रव्य किंवा वायू अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते नंतर बघूया परासरणासाठी कशाची आवश्यकता असते परासरणासाठी ही कशाची आवश्यकता असते द्रव्य माध्यमाची आवश्यकता परसरणासाठी असते नंतर बघूया वर्णलवके हे फुल फुले व फळे यांना काय प्राप्त करून देतात वर्णलवके हे फळे व फुले फळे फळे आणि फुले यांना काय प्राप्त करून देतात तर रंग प्राप्त करून देतात वर्णलवके नंतरचा प्रश्न बघूया अठ्ठ्याहत्तरव्या क्रमांकाचा इथे विचारला गेलेला आहे की सेंटीग्रेड व फॅरेन हिट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी ही सारखी असते म्हणजे कोणत्या तापमानावर हे सेंटीग्रेड आणि फॅरेन हिट स्केल सारखी असते तर मायनस चाळीस तापमानावर ही जी स्केल आहे सेंटीग्रेड व फॅरेन हिट सारखी असतात नंतर बघूया प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात तर फोटॉन फोटॉन या कणांना फोटॉन असं म्हणतात ज्यामुळे प्रकाशाचे अस्तित्व या सूक्ष्मकनामुळे तयार होते ठीक आहे नंतर बघूया डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी आहे तर क्षयरोग रोग ज्यांना होतो म्हणजेच टी बी तर टी बी या रोगासाठी डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते नंतरचा प्रश्न बघूया इथे विचारले गेले काय विचारले गेले आहे बघा डी एन ए हे डबल बॉन्ड रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले म्हणजे द्विव सर्पील म्हणजे डबल बॉन्ड रेणू हे प्रारूप कोनी व केव्हा शोधून काढले तर वॅटसन व क्रीक एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये यांनी ही शोधून काढलेली आहे ठीक आहे नंतर बघूया ब्याऐंशी प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात तर अल्ट्रासॉनिक अल्ट्रासॉनिक या प्रकारात मोडतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग रेली लहरी अल्ट्रासॉनिक या प्रकारात मोडतात ठीक आहे नंतर बघूया क्यूसेक हे काय मोजण्याचे साधन आहे क्यूसेक हे काय मोजण्याचे साधन आहे तर पाण्याचा प्रवाह हो क्यूसेक यांनी मोजला जातो नंतर बघूया मानवी रक्ताच्या शोधकार्याबद्दल कोणत्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक किंवा नोबेल पुरस्कार मिळाला तर कार लँडस्टेनर कार लँडस्टेनर यांना मानवी रक्ताच्या शोध शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला नंतर बघूया नंतरचा प्रश्न आहे हिरा व ग्राफाईट हे कोणत्या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले आहे हिरा व ग्राफाईट हे कोणत्या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले आहे तर कार्बन या मूलद्रव्यापासून हिरा व ग्राफाईट हे बनलेले आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघूया नंतरचा प्रश्न आहे स्वयंपाकाचा गॅस हा कशाचे मिश्रण असते स्वयंपाकाचा ग्रा गॅसमध्ये कशाचे मिश्रण असते तर ब्युटेन ऑफ प्रोफेन याचे मिश्रण स्वयंपाकाच्या गॅसमध्ये असते बघूया सत्त्यांशी क्रमांकाचा प्रश्न एटी सेवन पित्तरसामुळे आम्लीय अन्नाचे उदासीनीकरणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियेने इंद्रियात घडते बघा तर लहान आतड्यामध्ये पित्तरसा रसामुळे आमली अन्नपदार्थ अन्नाचे अन्ना उदासीनीकरणाचे कार्य पार पडते ठीक आहे लहान आतडे नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेची निर्मिती ही कधी झाली तर जुलै एकोणीसशे छेचाळीसमध्ये संविधान सभेची निर्मिती झाली नंतर बघूया संविधान सभेची पहिली बैठक ही कुठे झाली महत्वाचा प्रश्न आहे तर दिल्ली येथे संविधान सभेची ही पहिली बैठक झाली हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघूया संविधान सभेत पै महिला सरपंचाची महिला सदस्यांची संख्या किती होती सॉरी संविधान सभेत महिला सदस्यांची संख्या ही किती होती तर बारा बारा महिला सदस्यांची संख्या होती संविधान सभेमध्ये नंतर बघूया संविधानसभेचे अस्थायी सदस्य म्हणून कोणाला निवडण्यात आले होते संविधानसभेचे अस्थायी सदस्य म्हणून कोणाला निवडण्यात आलेले होते तर सचि सच्चिदानंद सिन्हा यांना संविधानसभेचे अस्थायी सदस्य म्हणून निवडण्यात आलेले होते नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेत सबीद अनुसूचित जमातीची संख्या किती होती संविधान सभेत सबीद अनुसूचित जमातीची संख्या किती होती तर तेव्हा तीस ही सभेमध्ये अनुसूचित जमातीची संख्या होती नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेचे स्थायी सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली स्थायी सदस्य विचारलेले आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे स्थायी सदस्य म्हणून सदस्य नाही या मित्रांनो इथे अध्यक्ष पाहिजे अध्यक्ष संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ठीक आहे इथे सुद्धा मी सच्चिदानंद सिन्हा इथे सुद्धा मित्रांनो सदस्य वाचलेला आहे इथे सुद्धा अध्यक्ष पाहिजे म्हणून कोणाची निवडण निवड करण्यात आलेली होती तर सचिदानंद सिन्हा आणि स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवडण करण्यात आलेली होती संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे इथं थोडे मिस्टेक झालेली आहे ते तुम्ही लक्षात घ्या संविधान सभेची कार्यवाही कधीपासून सुरू झाली तर तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस पासून संविधान सभेची कार्यवाही सुरू झाली ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत शंभरपेक्षा शंभरपेक्षा जास्त प्रश्न आहे बहुतेक मित्रांनो तर संविधान सभेच्या मसुदी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आपल्याला संविधान सभेच्या ज्या समित्या आहेत त्यांच्या अध्यक्ष विचारले जातात त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे महत्वाचं आहे नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते तर सात सदस्य संविधान सभेच्या मसुदा मसुदा समितीमध्ये होते हे सुद्धा संख्या लक्षात ठेवा नंतरचा बघूया प्रश्न देश विभाजनानंतर संविधानसभेचे पुनर्रचना कधी करण्यात आली जेव्हा देशाचे विभाजन झाले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तेव्हा त्यानंतर संविधानसभेची पुनर्रचना कधी करण्यात आली तर एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेची पुनर्रचना करण्यात आली देशाच्या विभाजनानंतर नंतरचा प्रश्न बघूया अठ्ठा अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचा देश देश विभाजनानंतर संविधानसभेच्या सदस्याची संख्या किती झाली जेव्हा देशाचे विभाजन झाले पाकिस्तान आणि भारत तेव्हा संविधान सभेच्या सदस्याची संख्या किती झाली तर दोनशे नव्याण्णव ही सदस्य संख्या झाली ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया संविधान सभेच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होतं मी सांगितलेलंच आहे की जेवढ्या संविधान सभेच्या सदस्य समित्या होत्या त्या सगळ्या समितीच्या अध्यक्ष आपल्याला विचारल्या जातात तर जे बी कृपलाने हे संविधान सभेच्या झेंडा समितीचे अध्यक्ष होते झेंडा नावाची समिती होती त्या समितीचे अध्यक्ष जे बी कृपलाने ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला लागला तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी आपली घटना निर्मिती करण्यासाठी लागला ठीक आहे घटना तयार होण्यासाठी नंतर बघूया संविधान सभा सभेद्वारे घटना कधी स्वीकृत करण्यात आली संविधान सभेद्वारे घटना कधी स्वीकृत करण्यात आली घटनेची स्वीकृती कशी झाली असा सुद्धा प्रश्न कधी झाली असा प्रश्न येतो तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये घटना संविधान सभे सभेद्वारे घटनेची स्वीकृती झाली ठीक आहे नंतर बघूया भारतीय संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जातात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचा जनक असं म्हटलं जातं नंतर बघूया मूळ संविधानामध्ये किती भाग अनुच्छेद अनुछेत, आणि अनुसूची होती भाग अनुच्छेद आणि अनुसूची मूळ संविधामध्ये संविधानामध्ये होत किती होती ठीक आहे भाग बावीस होते अनुच्छेद तीनशे पंच्याण्णव होते आणि अनुसूची ज्या आहेत त्या आठ होत्या आता सध्या बारा आहेत ठीक आहे नंतर बघा एकशे चार प्रश्न क्रमांक सध्या भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत त्याचा आता सांगितलंच आहे बारा सध्या आपल्या भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्तीनंतर सध्या बारा अनुसूची आहेत नंतर बघूया संविधान सभेची शेवटची बैठक ही कधी पार पाडली बघा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये संविधान सभेची शेवटची बैठकी पार पडली नंतर बघूया भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कधी जोडण्यात आले भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कधी जोडण्यात आले तर जेव्हा बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे शहात्तर मध्ये तेव्हा या घटनादुरुस्तीने समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आले नंतर बघूया कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटलं जातं कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं तर घटना घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये झाली तर या घटनादुरुस्तीला बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं नंतर बघा कोणत्या घटनादुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट करण्यात आले तर एकेचाळीसवी घटनादुरुस्ती जेव्हा झाली होती या घटनादुरुस्तीने लोक राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट करण्यात आले एकेचाळीसव्या घटना दुरुस्तीने नंतरचा प्रश्न बघूया कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय हे एकवीस वरून अठरा करण्यात आले कोणत्या घटना दुरुस्तीनु दुरुस्तीनुसार मतदाराचे वय हे एकवीस वरून अठरा करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा एकेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये तेव्हा या एक वय एकवीसवरून अठरा करण्यात आले कशाचे तर मतदाराचे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहे आपण एकशे नऊ या व्हिडिओमध्ये प्रश्न बघ बघितलेले आहे मला वाटलं शंभर आहेत शंभर प्रश्नाव्यतिरिक्तसुद्धा जास्त बघितलेले आहे आपण एकशे नऊ या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघितलेले आहे हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे वारंवार वारंवार एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो काही मिस्टेक असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आणखी कुठला तुम्हाला व्हिडिओ हवा असला तेसुद्धा मला सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू